एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल तर झालेच, पण दिवाळीला या ना त्या प्रकारे गावी आलेली लोक आता पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे जायला निघाली आहेत. मात्र एसटीचा संप अजूनही मिटला नसल्याने या प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होत आहेत. नारायणगाव एसटी बसस्थानक असेल, ओतूर एसटी बसस्थानक असेल, जुन्नर असेल किंवा आळेफाटा असेल, ह्या सर्वच ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. एसटी बंद असल्याने मात्र याचा फायदा खाजगी वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणावर उचललाय. आळेफाट्यापासून कल्याणपर्यंत ह्या 2-2.5 तासाच्या प्रवासासाठी जवळपास 700 ते 1000 रुपयापर्यंतचं तिकीट दर खाजगी प्रवासी घेताना पाहायला मिळत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे. नाहीतर प्रवाशांचे नवे नवे शाळकरी विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल होताना आपल्याला पाहायला मिळतील. या संदर्भात नारायणगाव एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक नेमकं काय सांगतायत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. वाहतूक ठप्प आहे, दिवाळी होती, लोकांची गैरसोय पण खूप झालेली आहे. सर, संप किती दिवस चालणार आहे? संप हे अनिश्चित काळासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, पण कसलीही नोटीस वगैरे न देता अचानकपणे संप पुकारला, त्यामुळं प्रवाशाची गैरसोय झाली आणि एसटीचे फार मोठं नुकसान झालेलं आहे. काल महत्त्वाचा दिवस होता, 4 दिवस दिवाळीच्या सणासाठी लोकं आलेले सुट्टीचे होते आणि ऑफिससाठी जाणारे काल लगभग होती लोकांची, आणि त्यावेळेस लोकांना एसटीमुळं गैरसोय झाली, त्याबद्दल मी प्रवाशाची दिलगिरी व्यक्त करतो. सर, दररोजचं आपलं कलेक्शन किती होतं आणि साधारण कालच्या ह्या सगळ्या गर्दीमुळे किती कलेक्शन झालं असतं, आणि संपामुळं एसटी महामंडळाचा आणि प्रामुख्याने नारायणगावच्या आगाराचा किती तोटा झाला? साधारणतः दररोज 6 ते 7 लाखाचं उत्पन्न असतं, परंतु परवा दिवशी ह्याच्यामुळं सुट्टीमुळं 9.5 लाखापर्यंत उत्पन्न आपलं गेलं होतं, आणि कालचं उत्पन्न हे 13 लाखापर्यंत आलं असतं, पण ते 13 लाखाचं कालचं उत्पन्न आपलं बुडालेलं आहे. तर नारायणगाव आगाराचे वाहक चालक जे संपावर गेलेले आहेत, ते आपली पूर्वपरवानगी घेऊन म्हणजे नोटीस वगैरे दिलंय का विना परवाना? नाही, मी सुरुवातीला सांगितलं की अचानकपणे कुठली इंटिमेशन न करता ते लोक संपावर गेले, त्यामुळे सकाळपासूनच आपले 2 शेड्यूल गेलेले होते, त्यानंतर बाकी सगळी वाहतूक ठप्प झाली. सर, कदाचित त्यांच्या मागण्या योग्य पण असतील, तो एक प्रशासनाचा भाग आहे, परंतु अशा प्रकारे प्रवाशांची गैरसोय करणे, एसटी महामंडळाला वेठीव धरणे, कुठंतरी या कर्मचाऱ्यांचं चुकीचं आहे असं वाटत नाही का? आपण डेपो मॅनेजर म्हणू शकतो, तुम्ही पण एक एम्प्लॉय आहात. निश्चितच हे प्रवाशाला असं वेठीशी धरणं किंवा अचानकपणे लोक कुठलंही इंटिमेशन न देता संपवर जाणं हे चुकीचं आहे. कर्मचाऱ्याच्या मागण्या योग्य अयोग्य ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाहीच, तो निर्णय जो शासकीय लेवलचा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. सर, संपव गेलेल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही डेपो मॅनेजर म्हणून सर काय आव्हान कराल? मी म्हणते की प्रवाशाला असं वेठीस न धरता, आत्ता सध्या प्रवाशाच्या निकट आहे, तसंच आपली उत्पन्नाची वेळ आहे आत्ता, तरी साधारणतः त्याने आत्ता सध्या कामावर यावं, लोकांची गैरसोय टाळावी असे आव्हान करतो. सर, नारायणगाव डेपोच्या अंतर्गत इथं किती बस इथनं बाहेर जातात, इथं येत आहेत? तसे 344 फेऱ्या आपल्या असतात, साधारणतः काल आपण 344 पैकी 100 फेऱ्या ऑपरेट झाल्या का, ज्या की मुक्कामाला गेल्या होत्या आणि त्यांच्या तिकडले तिकडे त्यांच्या फेऱ्या होत्या, तेवढ्या पद्धती चालत राहिल्या. सर, लाल परीमध्ये लोकांना प्रवास करायला आवडतो, खेडोपाडी लाल परी जाते, 2 दिवसापासून लाल परी बंद आहे आणि नागरिकांची गैरसोय होते, आपण जनतेला काय आव्हान कराल ह्या झालेल्या अडचणीबद्दल? नाही, हे काही प्रवाशाची जे काही गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्तो, याशिवाय आता मी त्यांना काहीच आव्हान करू शकत नाही. थँक्यू सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी,
सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।